राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय. आज सकाळी 7 ते दुपारी 4 या 8 तासांमध्ये सरासरी 60 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरण 62% भरलंय. पावसाचा जोर असाच राहिला तर राधानगरीसह जिल्ह्यातील सर्व धरणं लवकरच भरतील असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केलाय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर असल्यानं नद्यांची पाणी पातळी कमालीची वाढली आहे. 8.36 TMC पाणी साठवण क्षमता असणाऱ्या राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात 1 जून ते आजपर्यंत 1745 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 130 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये सध्या 5.18 TMC पाणी साठा असून धरण 62% इतकं भरलंय. वीज निर्मितीसाठी 1425 क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे. तालुक्याच्या नागरी भागातही पावसाचा जोर असल्यानं भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे आणि खडक कोगे हे बंधारे पाण्याखाली गेलेत. 3.47 TMC साठवण क्षमता असणाऱ्या तुळशी धरणाचा पाणीसाठा 2.11 TMC इतक्या झालाय. आज सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत तब्बल 72 मिलीमीटर इतका पाऊस नोंदलाय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरती असणारा लोंढा नाला प्रकल्प पूर्ण भरल्यानं धरणाची पाणी पातळी झपाट्यानं वाढतीय. धरण 61% भरलं असून धरणातून विसर्ग केला जात नसला तरी भीज क्षेत्रात पावसाचा जोर असल्यानं तुळशी नदीवरील बीड बंधारा पाण्याखाली गेलाय. 25.39 TMC पाणी साठवण क्षमता असणाऱ्या दूधगंगा धरणात 13.48 TMC इतका पाणी साठा आहे. आज सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत 43 मिलीमीटर इतका पाऊस नोंदलाय. धरण 53% इतकं भरलं असून सिंचन सांडव्यातून 100 क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे. पाणी विसर्ग कमी असूनही भीज क्षेत्रातील पावसामुळे दूधगंगा नदीवरील दत्तवाड बंधारा पाण्याखाली गेलाय.